गुजरातमध्ये तब्बल 800 कोटींचं ड्रग जप्त करण्यात आलेलं आहे. एकीकडे कोकण किनारपट्टीवर ड्रग सापडत असताना तसा गुजरातच्या कच्छ किनारपट्टी भागातून 80 किलोचं ड्रग जप्त करण्यात आलंय आणि याची किंमत 800 कोटी इतकी आहे. गांधीधाम भागात गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे ड्रग्स कुणी आणलं होतं, इतकं ड्रग्स कुठे घेऊन जात होते, याबाबत आता अधिक तपास सुरू आहे. कोकण किनारपट्टीवर सुद्धा अशाच प्रकारे कारवाई करत ड्रग्स ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता यामागे गुजरात कोकणचं ड्रग्ज संदर्भात काही कनेक्शन आहे का, या दोन्ही ठिकाणी ड्रग्ज मिळण्यात काही कनेक्शन आहे का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे